नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण लेग पीस मसाला बनवणार आहोत, म्हणजे तंगडी मसाला। त्याच्यासाठी मी 4 लेग पीस घेतलेले आहेत। त्याच्यात मध्ये आपण थोडी हळद घालूया। त्याच्यामध्ये मी 1/2 चमच आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहे। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमच, लाल मिरची पावडर। हे चमच लहान असल्यामुळे जसं चमचचा अंदाज असतो तसं घेता येत नाही। ते 1/2 चमच भाजलेला जिरा आणि 1/2 चमच गरम मसाला, हे आपण छान असं मिक्स करूया। हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। 2 मिनटं असेच मसाले लावून ठेवणार आहोत आपण। इथे आपण टोप ठेवलं आहे, गॅस ऑन केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकणार आहोत। आपण तंगडी मसाला बनवणार आहोत, त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं आहे। 3 चम्मच तेल टाकते। त्याच्यामध्ये किंचित हिंग, आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे छोटासा बारीक चिरून, आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आपण फोडणीत टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो आपण छान असं शिजवून घेऊया। बघूया आपला कांदा किती शिजलाय। कांदा आपला थोडाफार शिजलेला आहे, तो अजून चांगला शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। थोडं म्हणजे चवीप्रमाणे मीठ, त्याच्याने कांदा व्यवस्थित शिजेल। छान मिक्स करून पुन्हा आपण ते झाकून ठेवूया। आपण त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून घेऊया, ओला नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट। छान मिक्स करून घेऊया आणि ह्या संपूर्ण कांद्याच्या आणि नारळाच्या पेस्टमध्ये आपण पोळ्या फोडणीमध्ये आपण हे लेग पीस टाकणार आहोत आणि छान अशी शिजवून घेणार आहोत। हे मसाले सुकेच होते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये 2 चमच पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी त्याच्यामध्ये टाकते। हे आपण छान असे शिजवून घेऊया। बघूया किती शिजलंय। मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं शिबा, पण त्याच्याने ते खाली लागेल, आतमध्ये आपण पाणी नाही टाकलेलं, त्याच्यामुळे मी वरती पाणी ठेवलेलं आहे। दुसरं झाकण बदलून वरती पाणी ठेवल्याने खाली जळत नाही असं, आणि कांद्याचंही छान पाणी होतं तयार। आता मस्त असं मसाल्यांमध्ये शिजलेलं आहे कांद्यामध्ये, आणि कांदा पण छान असा मेल्ट होत आले। अजून थोडा वेळ ठेवूया आपण। आता मी 10 मिनटं ठेवलेलं, अजून 10 मिनटं आपण छान असं शिजवून ठेवूया। बघूया आपला तंगडी मसाला तयार झाला आहे का। छान त्याच्यातून मस्त असं तेल वेगळा झालेलं आहे आणि छान असं शिजलेलं आहे।
मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपला सहा तंगडी मसाला लेग पीस मसाला रेसिपी तयार आहे। मी आता गॅस बंद करते आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी जी मी तयार केलेली आहे ती आपण दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो किंवा भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो। टिफिन बॉक्समध्ये सुद्धा न्यायला चांगली आहे कामाला जाणाऱ्या माणसांसाठी। आणि शिवाय ही आपली घरच्या घरी झटपट तयार होणारी अशी ही लेग पीस मसाला रेसिपी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।